पुण्यातून उमेदवारीचा पत्ता कापला गेल्यानंतर काँग्रेसचे खासदार सुरेश कलमाडे पुण्यात दाखल झाले तेव्हा त्यांच्या समर्थकांनी जंगी स्वागत करत जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. युथ कॉमनवेल्थ गेम्स घोटाळ्याप्रकरणी जेलसेवा खाऊन आलेल्या कलमाडींना काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलं. तरीही ते स्वतःसाठी किंवा पत्नीसाठी उमेदवारी मिळवण्यासाठी खटपट करत होते. मात्र काँग्रेसनं त्यांना डावलून युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांना उमेदवारी दिली. कलमाडी हे ज्येष्ठ नेते असून त्यांचे कार्यकर्ते आपल्यासाठी काम करतील असा विश्वास विश्वजित यांनी व्यक्त केला. मात्र स्वतःला पुण्याचे कारभारी म्हणणारे कलमाडी काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं. कलमाडी समर्थकांची खास बैठक उद्या आयोजित करण्यात आली असून यावेळी ते आपला निर्णय जाहीर करतील असंही सांगितलं जातं. पुण्यात आलेलो आहे सर्व कार्यकर्ते भेटीगाठी घ्यायला. उद्या माझ्या घरी सगळे येतील. उद्या मी 4 वाजता वेळ दिलेला आहे. ते येतील माझ्या घरी, त्यांच्या सर्वांची चर्चा करीन आणि त्यानंतर आपण काय निर्णय आहे ते मी घेऊ. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.